सासूरवाडीवर प्रेम करा, नंतर बायको आपल्यावर प्रेम करी. डायलॉग आहे. हे गाईज, नाईन कटेकर ब्लॉग्स या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. असे ब्लॉग कंटिन्यू बघा आणि हसत राहा, खुश राहा, ब्लॉग एन्जॉय करा. आणि हसत राहताव ना, कमेंट करून सांगा काही बॉलास नाही हसताव का नाही हसताव. आणि आज आहे संकष्टी चतुर्थी. चतुर्थीनिमित्त आज भरपूर ठिकाणी गणपती बाप्पांचं आगमन झालेलं आहे आणि त्यासाठी आम्ही चाललो दर्शनासाठी. पहिला तर जाणार सासूरवाडी. सासूरवाडीवर प्रेम करा, नंतर बायको आपल्यावर प्रेम करी. डायलॉग आहे हे. डायलॉग आहे हे. डायलॉगची रील्स होणार आहे लवकरच. चला घरात पाया भरू, पाया वगैरे भरू आणि निघू. योगा किती वाजलेत? भरपूर वाजलेत, सवय झाली अगदी. काय टेन्शन नाही घ्यायचं टायमाचा. नाही रे, गणपती बाप्पा मौर्य मंगलमूर्ती मौर्य. ओम नम शिवाय महादेव तुलसी माते की जय. पाच पाय पडलो आणि निघतो. भरपूर टाइम झालाय मी गेली पण कधी. आमच्या गावात पण गणपती बाप्पा आहे. ते नंतर जाऊ दर्शनासाठी, कारण की आपल्याला हरणारून वगैरे काही घेतला नाही. ते सर्व घेऊ नंतर पाय. आलो खाली, बायको गेली पोरांना बघायला. पोरा काय होईल, गाडी मारती दोन दिवस चालवली नाही गाडी, दोन दिवस ब्लॉक पण नाही बनवला आणि बिझी होतो जरा. बिझी असल्यामुळे ब्लॉक नाही बनवता आला दोन तीन दिवस. आता आपल्या फार्महाऊसची पण जरा ओपनिंग आहे, पूजन ठेवलेलं आहे लवकरच. गणपती बाप्पा मौर्य मंगलमूर्ती मौर्य. गाईज बघा, ही दोघा आले. हिरो भाई नेहमीप्रमाणे लढता लढताना जे तुम्हाला माहितच आहे. काय झालं मग कुशा कुठं आहे? तो ऑफिस मध्ये गेला सर. बघा हेच झालं डायरेक्ट. इथं नाही मला दिसला कोण. सगळ्यांची अशीच आहेत का? गाईज काम उडायला आलो आता. पहिला पाय पडला कामुऱ्याला. कोण निघे तुमचे? विजय मावशिष्य पोरीचे. अजून कुठं जायचं नाही आपल्याला. लांब काही नाही माझं. काय गाईज बाईचं तोंड बघा, तोंड बापू. बापूच्या डोळ्याला पाण्यात भरलेत पाण्यात. बाबू मम्मीने मोबाईल नेलाय. बाबू काहीच नाही बोलत. मम्मी गेली आता. स्वीट आणायला स्वीट, गणपती बाप्पाला आवडतात ना खूप मोदक, म्हणून मोदक आणायला गेली. मोदक आलो का मोठ्यामध्ये. एका गाडी इथं पार्किंगला लावली. मस्त किती सजवली वरती. योगा बच्चा, बच्चाचा अजून टोन चांगला नाही. बर हो ना, इथे काय गाणी लावता. काय जाता मस्त निघालो पाय वगैरे भरून. ही बघा कामाट्याची कितवी कमानी. तिसऱ्या कमानीच कमानी आहे गावाला. आणि चालू आहे सासूरवाडीला. आता मामाचे तू मामाचे चाललास?
मग कौशिक बोमलत का लावतास? मामाच्या जावायचं आहे गाईज. आता आमच्या प्लॅनिंग मध्ये चेंजेस झाला, कारण की मला डाऊटफुल होताच का काहीतरी चेंजेस होईन, पण तरी पण तिला विचारलेला मी काय चेंजेस काय आपला काही कुठं जायचं नक्की. तर पहिला मार्केटच्या राजाच्या जायचं आहे, एस के च्या गणपती जवळ, लालबागच्या राजाचा सेम टू सेम गणपती बाप्पा कारागारी पण तेच सर्व तेच, फक्त जागा वेगवेगळी, जागा लालबाग आणि पनवेल मार्केट. चला जाऊ दर्शन घ्यायला माझ्यासोबत, तुम्ही पण दर्शन घ्या. बाबू बघा आता लरून लरून मस्त आता झोपला, हैराण आणते बाई. काय एंट्री केली आता मार्केटच्या राजाच्या रोडला, मस्त लाइटिंग वगैरे फुल लाइटिंग लावली, फुल डेंजर रात्री जबरदस्त वाटेल. काय झालं आता मार्केट मध्ये गारे घेऊन झालं, पाऊस वगैरे भरपूर होता, तू चाललो पाय परला लाईन वगैरे कटे बघा, बाईला झोपांची उठवला, सांगते गाडी झोप बरं नकोय हुकुम. ब्लॉगर आहे, ब्लॉगर नवीनच ब्लॉग चॅनल खोलला आहे. चला चला चाललो, अतुल भाई ने चालवलं आम्हाला साईड साईड ची पाय पराला लगेच दर्शन. ओ वाव माझी घे, मोर काय झाला दर्शन. तुला मोठा गणपती बाप्पा बघायचा होता ना काय चाला चालालाच नाही मग, मस्त पाय वगैरे पूर्ण आला, चांगला दर्शन झाला, तिकडे लागलंय का माझ्या बरोबर. वा एक नंबर आशीर्वाद भेटला तर, दरवर्षी येतो ना मी लालबागला पण जावं, तू ही नाही लालबागला मीच गेलोय बघ तरी रे त्याच बोलतोय, दर्शन नाही झालं ना एकदा गेलतो लालबागला, लई डेंजर असते ना काहीच. इथं गाडी लावा जागा नसतंय, आवडा मोठा लोचा झाला येत आल्या जवळ, गाडी लावा जागा नसतंय तर गाडी तिकडून दुसरी गाडी लागली, इकडून फक्त बसलोय तर इकडून इकडं जावचंय म्हणा जुगाड गेर जुगाड. इथं तर काही रोल नसतंय, सांगते ब्लॉग बनवता तू काय ते फक्त व्हिडिओ घ्यायचा आणि व्हॉइस ब्लॉग टाकायला हिला सांगते मी, तवरा पण नाही होईल काही नाही फक्त. मामाशे गाव लागला तुम्हाला कसा हौशी लागला आपला गाव कुठं आहे, कोणचा गाव गाव कोणचा गाव साईडला कोण आहे आलो आता मंदिरात Thank you.
अरे पाय पण पडला काल्या कोणाची आहे तुझी काय आम्ही आलो दोघाच घरी यात काय चाललंय का तुझ्या काय तुला काय पाहिजे तुझी भूम कुठं आहे काय आहे हा ही तुझी भूम आहे का मोठी आलूची भूम कुठली आहे आलूची काय आलूची भूम कुठली आहे ही आलूची आहे ही घे ना आपल्याला ही तुला घे मोठी होतो कोण डोकेन जागाने आपले करण मामा मामा आहे का बघ जा आतमध्ये आतमध्ये मामा आहे का बघ जा यो फक्त गाड्या बघा ना त्याला इथं गाड्या चला आता मी आराम करते मस्त एक आता ती गेली सगळी त्यांचं नवीन फ्लॅटचं काम चालू आहे तिथं गेली सगळी बघायला इंटेरियर बघायला काय बघा काय चाललंय आता साधन इकडून कुशी तरी काढली गाडी हा डोकेशन म्हणा बाबा पळू दे म्हणा म्हणा पळू दे काय सासवाडीला मस्त झोप काढली आणि चाललो होता घरी कंटाळा आला तर जाम तुला कंटाळा आला ठीक आहे चल काय झालं आता हे बघा भाई आला दरवाजा उघडायला लागला थांब त्याचे काय तू पुन धाव धाव करत असेला काय आता मस्त फ्रेश वगैरे झालो आणि शर्ट पण चेंज केला टी शर्ट घातली आता आणि चालू आता गावात गणपती बाप्पाच्या पायापर्यंत देवळात चाललोय आणि यो भाई जेवून पण आला आवरा हुशार आहे ना असा काय पोकळ्या मारला का भाई कावा जेवण येते समजा पण नाही ना काय कोण कोण गेलतास कोण कुशा कुश बोल कुश एक कुशा कुशा करतस चला चला मी आता देवळात जरा तब्येत आहे ना डाऊन वाटली एकदम ऍसिडिटी झाली आणखी वाटते आणि ताप तापार का वाटते जरा परत माग आजारी होतोस आता परत ते असं वाटते जरा डाऊन झाल्यावर का वाटते पायापरोने जेवण वगैरे येते पहिला पाया अरे पाया पाताने कमी बोलत फोटो नाही व्हिडिओ काढतोय काय झालो मग ते की जेवण वगैरे देवलांचे पाय वगैरे भरलो देवलो आणि चालू होतं जरा डॉक्टर कर जाव डॉक्टर करत चाललोय पण बघते ना डॉक्टर करणे त्याला गोळ्या वगैरे घेईन तर बघाल कसा वाटतं नाही तर मग उद्या डॉक्टर करत जाईल बघू तिथे गेल्यावर समजेल मेडिकलवाला आपले ओळखीत आहे तो कम्प्लेट सांगेल काय नाही काय नाही चवीला घेतलाय सोबत चालू तो डॉक्टर कर योगाचा वगैरे डॉक्टर झालो ठोसा का गोळ्या सांगल्या गौरी मेडिकल सगळ्यात मोठा सबस्क्रायबर तनिष भाई भाई तिथंच बोलल्या का ते आता या बघा या आपला खास माणूस इकडे बघ ऐकर भाई यो गोळ काय रे गोळ्या इथंच खात का काय तू दुसरा ते मेडिकलला असत काय जिओ गोळ्या इथंच खात नानूच आमचा आपला वडापाववाला हा नानू एक नंबर माणूस आपण आलं ना पार्कला इथं वडापाव ना काय नाव काय साई वडापाव तुम्हाला वडापावचा या दाखव दिशी काय आता मस्त गोळ्या बिल्या खाल्या आणि चालू त्या पनवेला थोडा टाइमपास फिरतो फिरतो आणि येतो नंतर घरी आरामात जबरदस्त वाटते ना तुझ्या कोळीवडा बघायला काय आता मार्केटचा राजा चेतन नजारा दाखवतो मला आता रात्री
नदीचा मग अशी दुपारचा दाखवला आता रातचा नजारा दाखवले तुम्हाला. रस्ता बंद केला पहिलाच नजारा आईला जहाराला बघ कसला भारी बनव या पेन लाइटिंग लावली बनवलाय बोलत होतो. जबरदस्त लाइटिंग. काय झालो तर घरी. अरे एंट्री बघा सकाळी एका फ्रेंड बघलेला तेच का फ्रेंड अजून आयो ना दिवस बघतो यार का धावत होता देव लागले तो भूक लागली शेटजी पण आले देवळातून. अरे मला कसा तरी वाटत होता आज दुपारचे ऍसिडिटी झाली होती बेकार काम झालं माझा मग आता बघ गोळ्या खाल्ल्या नाही तर फराफरा फराफरा टॉयलेट केला तेव्हा तर बरं वाटलं नाही लय बेकार ऍसिडिटी झाली म्हणा डॉक्टरच्या गोळ्यांशी वेळ नाही कारण की जो सात आलती ना सात मागच्या वेळेस मी आजारी पडलेलो ना तसाच मना होत होता म्हणून मी लगेच गेलो कारण की मागच्या वेळेस लय बेकार काम झालता नेट जायने तर म्हणून मी या वेळेला लवकर डॉक्टरकडे गेलो नाही तर नंतर लय बेकार काम होते. या काय दुपारीच गुंडाळलास लय भारी मला काय करायचं आहे चला तर बिग बॉस बघू दे मला झालेला भाव. चला गाईज काही खावा खावा पिवला आहे का आता तसा मग खावाला दिवस बघ कुठं आज मोदक खालम मी मला नाही वेगळाच वाटत वेगळाच वाटते मला वेगळाच नाही रे बाबू 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 धजल वाटत आता जरा तोंड बिन धुजा ना नंतर काय असेल त्या खा अख्ख्या अंगाला घामाचा वास जा अंघोळ करत डायरेक्ट. अरे बाबा हर्ष झोपला चला गाईज आजचा ब्लॉग इथे चेंज करतोय. आय होप तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा. चला बाय भेटो नेक्स्ट ब्लॉग मध्ये. बाय गुड नाईट.